कि खड़े प्रश्न जे कैसे तक दूसरे से करूँ नहीं तो दूसरी का महत्व देने से भूमिका आज राज्य कैसे करते एहसास है कि सुखी से भूमिका ढूंढ राज्य करना दे राज्य कैसे ये महाराष्ट्र से इसे समझे कभी बनाए नहीं थे क्या हमेशा करा सकेंगे कि महाराष्ट्र समझे महाराष्ट्र सरकार ने कौन से चीज़ दिए या कामाचे पैसे कि सरकार ने छको किसी रकम से नहीं कितना अच्छे से भी सरकार सोची है प्रश्न है दूसरा से सरकार चाहे मस्त अन्य सरकार जैसा पर ते सरकार का मत करो पूरे राज्य सब कैसे आ रहे लोग छाते चलने के लिए सरकार कैसे उसे मजा सरकार मेरा कसूर से सवाल हम जरा नहीं वजह दूसरी साड़ी से राज्य स्तर साड़ी से राज्य साड़ी या दूसरी सरकार का एक अंदर दूसरी को ऐसा वजह दूसरी चल साड़ी से कि बस सही है कि खड़े प्रश्न जो है कैसे तक दूसरे से करूँ नहीं तो दूसरी का महत्व देने से भूमिका आज राज्य कैसे करते अलीक लोकांच स्वच्छा स्वतः लाडकी माझी देश आज महाराष्ट्राच्या लेकींच्या साठी अर्ध सहाय्य करण्याचं धोरण सरकारने केलं माझा काही खेळ विरोध नाही तुम्ही आमच्या मुलींना आत्मविश्वासानं उभं करण्याच्या साठी तुम्ही काय पैसे देता स्वागत आहे तसे पण निवड पैसे हा कसे आज महाराष्ट्राच्या मुलींना जसा उल्लेख सुशियांनी भाषणात केला यात गरज कशाची आहे आज स्त्रियांच्या मुलींच्या रक्षणाची गरज आहे जे काही भेजलं या ठिकाणी शेजारच्या घासामध्ये लावजे घासामध्ये सगळे महाराष्ट्रामध्ये असतात एका बाजूने राजकीय लेख म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने राजकीय लेखींचं जीवन उद्ध्वस्त होतंय असं शिक्ष या राज्यात ठिकठिकाणी होतंय याचा अर्थ हे राज्य अत्यंत चुकीच्या रस्त्यावर चाललेले मग अशी बोलताना आमदारांनी सांगितलं खासदारांनी सांगितलं की पुणे आणि हा परिसर देशाचं महत्त्वाचं शैक्षणिक परिसर परिसर शैक्षणिक आहे पण आणखी जी पुण्याची ओळख खाल्ली जाईल आणि ते पुण्याची ओळख खाल्ली जाईल पुण्यासर हे कोयच्या ज्ञानक्षेत्र आहे मला माहिती नाही तुम्ही कधी ऐकलं असेल आज पुण्यासारख्या शहरामध्ये जिथं अनेक शैक्षणिक संस्था आहेत ज्येष्ठाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर बाहेरून सुद्धा लोक ज्ञान आत्मसात करण्याच्यासाठी येतात आज त्या पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय आहे याचं उदाहरण इथल्या घाटामध्ये जसं दिसतं तसं शहरामध्ये सुद्धा दिसतंय याचा अर्थ हा की सुखीचे भूमिका घेऊन राज्य करणारे राज्य करते हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी बघायला नाही नसते ते हल्लीच्या काळात मिळाले आणि त्याचा परिणाम आज लोकांना जबरदस्त किंमत ही देण्याच्या बद्दलची अवस्था झाली योजना अनेक जाहीर करतात अनेक मदतीची धोरणं जाहीर करतात आनंद त्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही पण राज्य चालू आहे तसं त्या राज्याचं अर्थ कारण काय मला माहिती नाही की असं का नाही दोन दिवसापूर्वी राज्याच्या वृत्तांतपत्राची बातमी आली मराठी आमदारांनी भाषणामध्ये कॉन्सेन्सचा उल्लेख या ठिकाणी केला तुम्ही मांडलेली एक बाजू आहे दुसरी बाजू कॉन्ट्रॅक्टरची ही आहे की महाराष्ट्रामध्ये
महाराष्ट्र सरकारने कॉन्सॅक्टला दिलेल्या कामाचे पैसे हे सरकारने छपवले. किती रक्कम असेल माहिती आहे तुम्हाला? 48,000 कोटी. आणि 48,000 कोटीची रक्कम ही सरकार देत नाही आणि म्हणून हे कॉन्ट्रॅक्टर आता आंदोलन करणार. 48,000 कोटी ही काय लहान रक्कम? याचा अर्थ हा की निर्णय घ्यायचे जाहीर करायचे त्याच्यातून काय घेतलं जातं याचा विवेक आमदारांनी केला. मी त्याच्याच्या खरंच जात नाही. पण खऱ्या अर्थाने विकासाच्या कामाच्यासाठी गती द्यायचं काम याच्यामध्ये व्यक्तींचीसुद्धा होत नाही. घेतलेले पैसे नक्की कशासाठी खर्च करतात याची खात्री नाही. आणि जाहीर केलेल्या रक्कमा प्रत्यक्ष लोकांच्यापर्यंत पोचतील का नाही किंवा त्याचा प्रकल्प उभे राहतील का नाही याची खात्री देता येत नाही. हे चित्र आज महाराष्ट्रामध्ये दिसतं. महाराष्ट्र राज्य देशाचं एक प्रकारचं अत्यंत प्रगतीशील राज्य म्हणून राज्य व्यवस्थित असतं. यशवंतराव चव्हाणांच्या सारखं मुख्यमंत्री त्यांनी एक दिशा दिली. अनेकांनी वसंतराव नाईक असतील, अनेकांची नावं घेता येतील, माझ्याकडून नावं घेता येतील. कधीही राज्याचं अर्थकारण आम्ही उलगडून दिलं नाही. अर्थकारण समजलं, विकासाच्या कामाला पैसा दिला आणि महाराष्ट्राचा चेहरा बदलेल त्याचा याची काळजी आम्ही सगळ्यांनी घेतली. आज अशा राज्यकर्त्यांना त्या गोष्टीच्यासाठी व्यक्तीचीसुद्धा असं नाही आणि म्हणून परिवर्तनाची आवश्यकता आहे. आणि ते परिवर्तन कसं करायचं? तर परिवर्तन आंबेडकरांनी तुम्हाला मला मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार योग्य दिशेने वापरायचा आणि सब बदल कसा होईल, परिवर्तन कसं होईल याची खबरदारी उद्याच्या निवडणुकीमध्ये संधी मिळेल त्यावेळी तुम्ही लोकांनी केली पाहिजे. आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि मी तुम्हाला खात्री फरक सांगतो, हा बदल जर करू शकलो उद्या पुरंदर तालुक्यामध्ये हे परिवर्तन आपण करू शकलो तर अनेक कार्यक्रम तुमचे आहेत ते आपण गतीनं कृतीमध्ये आणू शकतो. मग असे बोलत असताना सांगितले या ठिकाणी आज पुरंदर तालुक्यामध्ये 7,00,000 टन ऊस आहे. आता हा बहुतेक सोमेश्वरला जात असेल, आणखीन तू जात असेल, ठीक आहे, ती जातो याच्यातलं नाही. पण उद्याचं परिवर्तन आपण केलं तर 7,00,000 टनाला सोमेश्वरला जायची गरज नाही. तुमचं सहकार्य असेल तर कारखानदारी या तालुक्यात आपण उभी करू शकतो. ते अशक्य नाही. 7 लाखावर एखादा कारखाना सहज चालू शकतो. या देशात साखर धंद्याच्या संबंधी समंजस्याचं कामकाज गेले 10 वर्ष मी बघत होतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास माझा स्वतःच आहे. आणि माझी खात्री आहे की जर अशा प्रकारचं काम या ठिकाणी करू शकलो तर कृषी औद्योगिक समाजाची उभारणी हे जे सूत्र सहनसाहेबांनी मांडलं, वसंतदादांनी मांडलं, त्याची पूर्तता पुरंदर तालुक्यात सुद्धा करू शकते. आणि त्या कामाच्यासाठी विचार आपल्याला करावा लागेल. आणि ते करायचं असेल ते एकत्र राहूया, सामूहिक शक्ती कायम ठेवूया. सत्ता ही लोकांच्या भयाच्यासाठी वापरायची असते, सत्ता ही भागाच्या परिवर्तनासाठी वापरायची असते. हे सूत्र लक्षात ठेवून आपण कामाला लागूया आणि त्याला तुम्हा सगळ्यांची साथ ही मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्याचं उद्घाटन करायचं त्या सगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. ज्याचं भूमिपूजन करून शुभारंभ केला
त्याचा सुवर्ण झाला हे याची त्याची जाहीर करतो आणि माझी दोन शब्द सांगतो.